संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 11 जून रोजी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. 2 दिवस काल आणि आज 2 दिवस पालखी ही पुणे मुक्कामी आहे. भवानीपेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये याच परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही 2 दिवस मुक्कामी असणार आहे. आपण आजूबाजूला पाहत आहे की वारकऱ्यांची पुणेकरांची दर्शनासाठी ही रांग लागलेली आहे. दर्शनाच्या बारीमध्ये सकाळपासूनच हे वारकरी दर्शनासाठी उभे आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन हे सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत की कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने देखील वेळोवेळी खबरदारी घेण्यात आलेली आहे. महिला पोलीस देखील त्या तितक्याच प्रमाणावरती आत्ता दिसत आहेत. ही दर्शनाची बांग आहे. रात्री 10:30 वाजल्या काल रात्री 10:30 वाजता पालखी विठोबा मंदिरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन झालं. त्यानंतर ही दर्शनाची रांग सुरू झाली. ती आज तगायत अखंडपणे आत्तापर्यंत सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. आपण आता पाहतो इथे पोलीस नियंत्रण कक्ष देखील बसवलेला आहे. ज्या कोणाला अडीअडचणी असतील त्या पोलीस नियंत्रण कक्षामार्फत सोडवल्या जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता याच ठिकाणी. भाविकांनी सहकार्य करा. संत ज्ञानेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर. आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरू आहे.